राजावली परिसरातील दिवंगत स्वतंत्र सैनिक यांच्या विधवा वयोवृद्ध पत्नी तसेच इतर आगरी व आदिवासी भूमिपुत्रांच्या कब्जे वाहिवटीमध्ये गेली 100 वर्षापासून असलेली गुरुचरण जागा काही भूमाफियाने बलकावली असल्याचे आगरी सेनेने उघडकीस आणले आहे। आज याबाबत शेतकऱ्यांना सोबत घेत आगरी सेना उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला। उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षा स्मार्ट सिटी राजवली आणि वागरीपाडा एरियातील जी सुरक्षा स्मार्ट सिटी आहे त्यांनी कशा प्रकारे जी पाण्याची मेन स्ट्रीम पावसाची मेन स्ट्रीम आहे त्याचा जो नाला कशा प्रकारे डायव्हर्ट केलेला आहे, गुरुचरण जागेत कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे आणि 3 ते 4 एकरमधली तिवराची झाडं 3 ते 4 एकरमधील तिवराची झाडं 3 ते 4 किलोमीटरमधली तिवराची झाडं कशा प्रकारे तोडलेली आहेत आणि कशा प्रकारे माझ्या भूमिपुत्रांना जी व्यक्ती ज्यांची फॅमिली हे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांच्या सुना इकडे आहेत, माझ्याबरोबर आई बाजूला बसलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण फॅमिली बसलेली आहे। 75 वर्षामध्ये जर यांना आपण न्याय देऊ शकत नसाल तर प्रशासन फक्त आणि फक्त इकडच्या बिल्डर लॉबीला मदत करून इकडच्या तळागाळातल्या लोकांना कशा प्रकारे त्रास देते ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि ते त्यांच्या तोंडाने तुम्ही ऐकावं आणि प्रत्येक गावागावामध्ये हे गेलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर तिथे प्रशासन इकडचे तथाकथित जे स्वतःला पुढारी म्हणतात ह्यांची ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि शेतकऱ्याला मग तो कोणताही समाज असो आगरी असो कोळी आला कशा प्रकारे त्रास देतात हे त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकावं ही नम्र विनंती। आम्ही 1962 लग्न झालं तेव्हापासून मी शेती करत आहे। शेती करत आहे न आम्हाला 65 साली 66 साली पंचायत सरकारने दिलेलं होतं, आमची त्याची फी पण घेतलेली आहे धारापावती 66 साली। यांजो माझ्या जमिनीतून मधीतून रोड काढला, माझी सगळी बंदिस्ती तोडली होती, मला सांगितलं तुम्ही पुढे काय करू नका आम्ही तुमची बंदिस्तीची नुकसान भरपाई देतो, माझी झाडं तोडली झाडं देतो, मला 100 गाऱ्या तुझे शेतात माती टाकून देतो, मला काही दिलं नाही, तरी मी ते रोडमध्ये काही केलं नाही। आता भिजून जी जागा आहे माझी ते जागेवर माझ्या घरावरून रोड नेते, माझी विहीर आहे त्याचे आम्ही सांगतो साईटनी तुम्ही घ्या, नाही सगळं असं येऊन दादागिरीनी जेसीपी लावून तोडफोड करतात ना, आता मालकी मालकी सांगून सगळं रोड करायला लावले। तहसीलदार मॅडमला निवेदन करतोय ह्यांच्यावर तिवराची झाडं तोडल्यामुळे FRI करा आणि ह्यांना या बिल्डरना कुठेतरी कंट्रोल करा आणि माझ्या सगळ्या बांधवांना न्याय द्या। जय आग्रेसेना।